दिनांक 2/9/2022 के डी चौधरी उद्योग समूहाच्या वतीनं आपण ह्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून ज्या शेतकरी बांधवांचा जास्ती रेटने उच्चांकी त्यांना रेट मिळेल, त्यांना चांगला भाव मिळेल आणि तो ॲव्हरेजली भाव असेल बदला खरडा आणि संपूर्ण मालासहित की जागेवरती दिला तर विरळून आपला माल बराचसा रिजेक्शन केला जातो, परंतु तो कुठलंही रिजेक्शन न करता जो रेट मिळाला जाईल त्या रेटमध्ये उच्चांकी रेट कुणाचा हे तपासत असताना आज उच्चांकी एवढी आवक येत असताना आजही माझ्या मते 110-115-120 रेट जागेवर चालले असतील, कायद्यापेक्षा जास्त दिसतात रेट कुणाला लागले नाही. काय रेट जागेवर जास्तीत जास्त रेट मागायला मागणार कुठपर्यंत मागतोय 120-125 रिजेक्शन चांगला माल असेल तर साधारण 110-115 रुपयाचे रेट ही मिळतील, पण 110-115 रुपयाचे रेट मिळताना तुमच्या गोट्याच 110-115 रुपयाने स्टार्ट होत आहे. तर आज या ठिकाणी मी शेतकरी बांधवांना नमूद करू इच्छितो की या स्पर्धेमध्ये जे जे शेतकरी सहभागी होत आहेत पण आम्ही निमित्त दिलेलं आहे की एक अमृत महोत्सवी वर्षामध्ये 12 महिने पण जास्ती वेळा त्या महिन्यामध्ये जो जास्त वेळा जाईल उच्चांकी रेटमध्ये त्यांना हेलिकॉप्टरची टूर आपण देणार आहोत. पण हेलिकॉप्टरची टूर देण्यापाठीमागचा हेतू हाच आहे की तुम्ही एवढं चांगलं काम केलंय तर घरातल्या व्यक्तींना अजून आपण जर एक हवाई दर्शन पुणे दर्शन दिलं तर अजून त्यांची सुद्धा मान ताट मानेने उंचावेल आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा एक चांगलं कुठंतरी आपण चांगलं फळ पिकवलं आणि आपल्याला न्याय मिळाला ही भावना तयार होईल आणि स्पर्धा तयार होईल आणि जागेवर देणाऱ्यांना सुद्धा कळेल की पुण्यामध्ये काय रेट मिळतोय आणि आपण जागेवरती काय घेतो. जसं यांनी सांगितलं 125 म्हणजे 115 म्हणजे 30-35 रुपये किलो जर चांगल्या मालाला कमी रेट मिळत असेल तर का द्यायचा जागेवर. त्यांनी सांगितलं 60-65 रुपये जागेवर मागतात, त्या क्वालिटीला 60% मागतात, टॉप क्वालिटीला 110-120 मागतात. पण हे न करता आज ज्या शेतकऱ्यांचा नंबर आलाय त्या शेतकऱ्यांना मी या ठिकाणी पुढे बोलवेल, परंतु एक शेतकरी इथं नाही आहेत, त्या शेतकरी 10 कॅरेट ते 50 कॅरेट ह्यांचा जो आज उच्चांकी रेट गेलेला आहे त्याच्यामध्ये 125 रुपये गुटी गेलेली आहे, 155 वर गेलेला आहे, त्यानंतर 200 गेला आणि 200 वरच्या राशीत माल कमी आहे, साईज थोडीशी कमी जास्त असल्या कारणानं त्यांना ऍव्हरेज या ठिकाणी पडत असताना मी त्यांचं नाव पुकारेल. दिलीप बाजीराव टिळेकर हे दुसऱ्यांदा आपल्याकडे एक नंबर गेलेले आहेत, त्यांना 156 रुपये ऍव्हरेज पडले बदला खरडा सहित, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. कारण ते आता इथं हजर नाही आहेत, परंतु जे हजर शेतकरी आहेत त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी डॅमेज साधारणतः 35 रुपये काही 11 रुपये काहीतरी गेलेले नाही, 110 रुपये गुटी स्टार्ट झाली, 180 रुपये हा हेच ना 110 रुपये गुटी स्टार्ट झाली, 180 रुपये त्याच्यावर 250 आणि 310 रुपये पण गेलेला आहे. परंतु जे ऍव्हरेज पुढे येते 2 लॉट होते ते शिंदे प्रतीक अशोक यांच्यासाठी टाळ्या वाजवा, त्यांना विनंती करतो की आपण पुढे या. कारण या ठिकाणी तुम्ही बीएससी ऍग्रीचं शिक्षण घेतलंय परंतु वयाच्या 14 वर्षापासून तुम्ही हे मार्केटिंगचा अनुभव घेताय आणि मी किरण गायकवाड साहेब आपण नाशिक जिल्ह्यात नाही आलाय सटाण येऊन आलाय, मी तुम्हाला विनंती करेल तुमच्या हातून सर आपण पालघर मध्ये शिक्षण घेत असताना शिक्षणाची सर्व्हिस करत असताना शिक्षकी पेशा आज तुम्ही शेती करताय ही दोन्ही आज मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत की नाशिक मधून एखादी व्यक्ती माझ्याकडे यावी आणि त्यांना हे मार्केट चांगलं वाटावं ह्या लेवलवरचा उलटा प्रभाव आता जेव्हा चालू झालाय तर त्या सरांच्या हातून मी यांना सन्मानित करण्यापूर्वी या ठिकाणी शिंदे प्रतीक अशोक तुम्ही तर मुलाखत चांगली दिलेली आहे पण तुम्ही इतक्या दिवसात तुम्ही संत्रा पिकवला चांगल्या रेटमध्ये विकला किंवा अनेक वर्ष तुम्ही कलिंगड पिकवला असेल किंवा अनेक फळं पिकवली असतील तर आता अनेक मार्केट गेली तर आज जो तुमचा उच्चांकी रेट येतोय आणि तुमचा जर सतत रेट येत गेला अजून 15 दिवस बाकी आहे तर तुम्हाला हवाई टूर पर्यंत पण आपण हेलिकॉप्टर पर्यंत पोहोचणार आहोत, पण तोच भाग नंतर तर तो नशिबाचा आहे. पण आज तर तुमचा एक नंबर गेला तर तुमच्या भावना काय आहेत आजच्या या एक नंबर गेल्याच्या प्रति आणि हे सगळं तुम्हाला आज पुरस्कार भेटतोय. माझा माल 310 रुपये 300 रुपये काही गेला, या माग माझ्या कुटुंबाचं सगळ्यात मोठं म्हणजे योगदान आहे, त्या कुटुंबाचे साथमुळे मी माल चांगला पिकू शकलो आणि माझे वडील चांगले प्रगत शेतकरी आहे, ते 2005 सालापासून कलिंगड
अगोदर हळूहळू शेती डेव्हलप करीन, आज एक चांगली म्हणजे दर्जाची शेतकरी आहे आणि मी शिक्षण बीएससी अग्री केलं पुढं आणि मला शेतीची लहानपणापासून आवड होती, त्यामुळे मी शेतीतच काम करायचं ठरवलं. तसे नोकरी लागत होती म्हणजे 30-40 हजार रुपये पगार घेऊन आपलं काय स्वप्न पूर्ण होणार नाही, त्याच्यामुळे मी शेतीत काम केलं आणि तिथपर्यंत मला आणलं. 40,000 जर पगार आपल्याला भेटला असता तर 1280 4-4.5 लाख रुपयात तुम्ही आपलं आयुष्य काम करावं लागलं असतं. आता तुम्ही पण सर्व्हिस करताय, पण आपला अनुभवी एवढा म्हणजे शिक्षित मेंदू म्हणजे एवढा आपला चांगला मेंदू आपण कुठंतरी गुलामगिरीत हे करतो. आज 5 लाख रुपये तुम्ही तिथं मिळाले असते वर्षात, तुम्ही एकाच पिकात 52 लाख रुपये गेले, 51 लाख रुपये गेले आणि आता डाळिंबाचे सुद्धा तुमचं लाखात आकडे होतील. पण शेवट आज तुम्ही राजे आहात, म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस तुम्हाला जे करायचं त्यावेळेस तुम्ही करू शकता. पण एखादा नोकरदार असेल की त्यांच्यावरती खूप बंधनं असतात, पण आज या ठिकाणी तुम्हाला चांगला सन्मान मिळत असताना माझ्या कुटुंबाप्रती मी आज हा सत्कार स्वीकारतोय आणि कुटुंबाचं त्यांनी सहकार्य लाभलं, सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने साथ दिली किंवा यांची कुटुंबाला चांगली साथ मिळाली आणि कुटुंबाचं एक नावलौकिक वाटताना एक चांगल्या प्रतीचा माल तयार करत असताना आज बाजारपेठेत सन्मान भेटतोय हे खूप त्यांनी महत्वाचं नमूद केलं. मी गायकवाड साहेब आपण सुद्धा सर्व्हिस करताय आणि शेती करताय, तर यांनी सर्व्हिस तर टाळली, हे सर्व्हिस केली नाही, पण तुम्ही सर्व्हिस करताय, पण सर्व्हिस करत असताना एक ज्ञानदानाचं काम करताय, भले त्यातनं पैसे दोन कमी मिळतील का जास्त, पण अनेक विद्यार्थी घडतील, अनेक कुटुंबामध्ये चांगल्या प्रतिज्ञानाचे गंगा तुम्ही वाहताय. तर आज तुम्ही हे सर्व्हिस करता करता शेती करताय आणि हाच पुरस्कारापर्यंत ही व्यक्ती जाते ना आपण थोडं मागे पुढे होतो, ह्याच्यात तुमचं मत काय असताय झालं ते सांगा. त्यांना पुरस्कार जो भेटला त्यांचं कष्टाचं फळ आहे आणि त्यांनी व्यवस्थित नियोजन करून एवढ्या क्वालिटीचं डाळिंब काढणं ते पण एवढं सोपं आहे आणि एवढ्या पावसामध्ये आता आमच्याकडे पण ज्या बागा होत्या पूर्ण फेल गेल्या, कारण पाऊसच एवढा पडला तर त्याच्यामुळे बुरशी किंवा इतर हे खरडा असे डांबरे बऱ्याच आजार आले आणि बागा फेल गेले. आमच्या गावात फक्त माझीच बाग बाकी ठीक आहे, पण आता तुम्ही सर्व्हिस करत करती बाग टिकवलेली म्हणजे खर्च केला म्हणून वाचली. आता शेतकरी कुठेतरी कमी पडला असेल फवारणीमध्ये किंवा वेळेवर फवारणी केली नसेल त्यामुळे त्यांच्या बागांवर रोग आले, तर त्यांचं नियोजन असेल त्यामुळे ते 300-310 रुपये त्यांना रेट मिळाला आणि त्यांची खरंच गौरव करण्यासारखी गोष्ट आहे. कष्ट आहे त्याच्या मागे बरोबर आहे, पण आज या सगळ्या ह्याच्यातनं एक अनुभवी माणसं म्हणून त्यांनी आज बीएससी अग्रीचा फायदा तर नक्कीच करून घेतला, पण तुम्ही शिक्षकी पेशा असून सुद्धा बाहेर राहून सुद्धा तुम्ही आज माल टिकवला, लोकांचे माल गेले, पण तुम्ही आज पुण्यापर्यंत आल्यानंतर थोडासा फायदा पण झाला असेल बरोबर. म्हणजे फायदा होताना आपण जागेवर देत असताना आपलं नुकसान होतंय हे कुठेतरी लक्षात वेळोवेळी प्रत्येकाने घेतलं पाहिजे. ठीक आहे, आज तुम्ही लांबून आल्यामुळे मी खऱ्या अर्थानं तुमच्या हातून आज यांना शिंदेंना शाल आणि श्रीफळ आणि एक चांगली सप्रेम भेट त्यांच्या घरापर्यंत जाईल ते आपण द्यावी अशी विनंती गायकवाड सरांना करतो. धन्यवाद.